ईशा कोपीकरचा मात हा पहिला मराठी चित्रपट या वीकेंडला रिलीज होतोय. ईशा सोबत चित्रपटात समीर धर्माधिकारी आणि उंच माझा झोका मधली रमा म्हणजेच तेजश्री वालावलकरही आहे. तर बायको सुपर मॉडेल आणि नवरा चीफ इंजिनियर असलेल्या दाम्पत्याच्या पदरी एक कर्णबधीर मुलगी जन्माला येते आणि मग आई म्हणून बायकोच्या माथी जी फरफट येते किंवा नवरा कशा प्रकारचा पळपुटेपणा करतो हे सगळं दाखवणं हे या कथेचा एक भाग होता. आणि दुसरा भाग होता तो म्हणजे त्या कर्णबधीर मुलीजवळ असलेलं बुद्धिबळ खेळण्याचं अनोखं टॅलेंट जे पुढे तिला इंटरनॅशनल लेवलला नेऊन ठेवतं. सो हा खेळ खेळण्यासाठी मुलीने घेतलेली मेहनत किंवा तिच्या आईने केलेला त्याग हा या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटातल्या काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे हा पिक्चर एकदम आवडला असं होत नाही. बाइंडिंग केल्यासारखे सीन्स एका मागून एक जोडले गेले त्यामुळे चित्रपटात कंटिन्युटी हा प्रकार आढळतच नाही. आणखी एक, ज्याप्रमाणे पूर्वी सीन शूट करताना ऍक्शन असं म्हटल्यावर अभिनेता ऍक्टिंग करायला लागायचा तशा प्रकारे इथे सीन शूट केले आणि हे चित्रपट पाहताना तुम्हाला प्रकर्षाने जाणवतं. कथेत लॉजिक शोधू नये आणि ही सवय बॉलिवूड मूवीज पाहून आपल्याला लागलीय. तरी पण पहिल्यांदा अगदी बुद्धिबळासारखा खेळ मेन स्ट्रीम चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पण नाही, एखादा खेळ दाखवताना जे उत्साही वातावरण तयार करायचं असतं ते इथे दिसतच नाहीये. इनफॅक्ट असं वाटतं की डायरेक्टर थोडा कन्फ्यूज होता की ईशा कोपीकरला फोकस करायचं की बुद्धिबळ या खेळाला. त्यामुळे अर्थातच दोन्ही गोष्टीत बऱ्यापैकी गोंधळ झालाय. ईशा कोपीकरला पाहिल्यानंतर सगळ्या मराठी न बोलता येणाऱ्या कलाकारांना कळकळीची विनंती आहे की प्लीज आपले डायलॉग्स स्पष्ट आणि चांगल्या उच्चारात बोलता येतील एवढं मराठी तरी नक्की शिका. कारण काय ना, त्यात स्वतः ऍक्टर्स कन्फ्यूज होतात की आधी चांगलं मराठी बोलू की आधी चांगली ऍक्टिंग करू. कर्णबधीर मूल जन्माला आलं म्हणून आई मुलीला एकटं सोडून जाणारा सुशिक्षित बाप इथे पाहायला मिळतो. पण त्याचा राग ऍक्च्युली कशाबद्दल आहे हे कळत नाही. मे बी आपल्या जनरेशनला हे पटणार नाही की मूल बहिरा आहे म्हणून अख्ख्या कुटुंबाला सोडून वेगळं राहायचं. पण ते दाखवलं नसतं तर ईशा कोपीकर मध्यवर्ती भूमिकेत आली नसती. त्यामुळे कदाचित समीर धर्माधिकारीची भूमिका निगेटिव्ह करावी लागली असेल. श्रीमंत निर्मात्यांची श्रीमंती चित्रपटात पाहायला मिळते ते असो, पण चित्रपटाची बांधणी जेमतेम असल्याने ही श्रीमंत निर्मिती मूल्य पाहण्यात रसिकांना इंटरेस्टच राहत नाही. इंटरवलच्या आधीच अरे किती हा ड्रामा अशी अवस्था होते. लोकेशन्स छान आहेत, कॉस्ट्युम्सही छान आहेत. बुद्धिबळासाठी जो आंतरराष्ट्रीय फील आणण्याचा प्रयत्न केलाय तो जरा जमला नाहीये. इतकी श्रीमंती असूनही चित्रपटात वातावरण निर्मिती अजिबात होत नाहीये. समीर आणि तेजश्रीचा अभिनय चांगला आहे पण ईशाने थोडी मेहनत आणखी करायला हवी होती. तर या 5 निष्कर्षांवरून मी या चित्रपटाला देते 1.5 स्टार्स.